सुंदर अक्षर हाच खरा दागिना असं आपल्या आईबाबाने आपल्याला आत्तापर्यंत वारंवार सांगितलं आहे. पण आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तीला भेटणार आहे की ज्याने आपल्या हाताने लिहिलेला प्रत्येक एक अक्षर हा दागिना झालेला आहे. मी आज तुम्हाला भेटवणार ते सुलेखनकार अच्युत पालव यांना. पाऊस आलेला आहे आणि अनेकांनी आपल्या जुन्या छत्र्या परत बाहेर काढलेल्या आहेत, पण ह्या जुन्या छत्र्यांना नवा टच द्यायचा असेल तर तो कसा द्यायचा? काय असतं माहीत आहे का, की आपण नेहमी छत्रीला घाबरत असतो, काळी छत्री घेऊन पावसाचं स्वागत करतो. मी म्हटलं रंगीबेरंग की करा, पाऊस आला की वातावरण बदलतं, पक्षी गायला लागतात, शेतं छान सुंदर होतात, सगळीकडे छान सणांना सुरुवात झालेली असते. अशा वेळेला आपल्याकडे एक छान छत्री असावी, सुंदर असावी, ज्या छत्रीचं लक्ष सगळ्यांनी वेधून घेतलं पाहिजे. गेली जवळजवळ 2006 पावसापासून मी छत्र्या रंगवतो आहे, दरवर्षी तेच करतो मी. पण मला असं वाटतं की नाही, ही छत्री वेगळी झाली, ही छत्री वेगळी झाली, कारण मन मोकळं असायला लागतं. मनात हिरवा रंग असतो तो आधी यावा लागतो, पिवळा यावा लागतो, निळा यावा लागतो, तो आला की मला वाटतं की छत्र्या आपोआप होतात आहे. सध्याचा आपण ट्रेंड पाहिला, गेल्या 4-5 वर्षापासून आपण पाहतोय की अशा रंगीबेरंगी छत्र्या, कॅलिग्राफीने सजवलेल्या छत्र्या आपल्याला बाजारात आहेत, त्यासाठी तर तुम्ही असं स्पेशल वर्कशॉपही घेतात, मग ते कुठला विचार करून तुम्ही हा वर्कशॉप सुरू केले? वर्कशॉप सुरू केला एवढाच होता की आनंद घ्या. माणूस स्ट्रेसमध्ये आहे, इतकी टेन्शन्स आहेत ना, इतकी टेन्शन्स आहेत की प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे खूप टेन्शन आहे. मी म्हटलं की तुम्ही माझ्याकडे या, एक छत्री रंगवा, मग 2 कराल, मग 3 कराल, छत्री घेऊन घरी जा, आनंद घेऊन घरी जा, आणि तो आनंद घरात लावा, घेऊन फिरा, त्या आनंदातून दुसऱ्याला आनंद द्या. मी जे शिकलो आहे ते मी दुसऱ्याला दिलं आहे आणि त्याच्यातून जे काय उगवलं आहे तो फार प्रकार बघण्यासारखा असतो. आत्तापर्यंत असं म्हटलं जायचं की आत्ताची जी पिढी आहे ती अक्षरांपासून लांब जात चालली आहे, पण आत्ता एक दुसरं चित्र असं दिसतंय की अनेक जण कॅलिग्राफीकडे त्यांचा ओढा वाढतोय, तर ही एक सकारात्मक बाब आत्ता सुरू झाली आहे. सकारात्मक बाब चांगली आहे, फक्त लोकांनी त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन कला म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, जो नाही आहे. पण आता असं ह्या स्टेजला येऊन असं वाटतं का आता अजून काहीतरी वेगळं केलं पाहिजे, कॅलिग्राफी किंवा अक्षरांपासून थोडं काही आपण वेगळं करू शकतो का, असं आत्ता काही वाटतं का? मी रोज करत असतो. मी आत्ता तुला सांगतो, मी आत्ता ईश्वराला तिरुनाम नावाचं एक एक्झिबिशन केलं, 2 भाषा एकत्र आणल्या, मराठी आणि उर्दू. आत्ता मी कोरियामध्ये देवनागरी लावलं आहे. आत्ता जगातल्या 6 कलेपर्समध्ये माझं सिलेक्शन झालं आहे. ज्ञानेश्वर तुकाराम, रामदास शांताशेळके सगळ्यांना पॅरिसमध्ये बसवलं आहे. जगाने बघू द्या, भाषा बघायला पाहिजे, त्यामुळे मी थांबत नाही आहे. एकीकडे तुम्ही आपली भाषा, आपले अक्षर जगाकडे पोहोचवत आहात, पण आपल्याकडेच त्याची थोडी वानवा होते असं नाही का वाटत? वानवा होते म्हणजे काय, त्याला बेजबाबदार, त्याला पालकच आपले जबाबदार असते मला असं नेहमी वाटतं. कारण मुलगा रडायला लागले की त्याला हातात मोबाईल देतात आणि गप्प करतात. हे मुलाला पडलेलं माहीत नाही, खरचटलेलं माहीत नाही, त्याला एखंड तुरटी दुगदाबा लेप, ही जी पूर्वीची पद्धत होती की एक प्रोसेस होती ती गुगळणं, लावणं, काळातीट लावणं वगैरे, केवढं काय काय होतं ते मला सांगणार. काळ बदललं आहे, काळाप्रमाणे बदललं पाहिजे, टेक्नॉलॉजी आहे तिचा अभ्यास केला पाहिजे, सगळं मान्य आहे. की ह्या दोघांची सांगड घालायची तरी कशी काय असतं माहीत आहे, की तुम्ही आता मी घालतो आहे ना, मी केल्या मी कागदावर करतो आणि मग ती टेक्नॉलॉजीवर आणतो आहे. मला माहिती आहे की मी माझं एक चित्र विकायला गेलो तर एका माणसाला मिळेल, पण बाकीच्यांना हवं असेल तर म्हणजे माझा विठ्ठलाच. एकदा मला लोकांनी सांगितलं की अरे लोकसत्तेतच आला होता तो पहिल्या पानावर छापून आल्यानंतर असंख्य लोकांनी मला सांगितलं की प्रिंट द्यायचा. प्रिंट काढला, 1000 प्रिंट काढले आणि वाटले मी. टेक्नॉलॉजी कशी घालायची हे तुम्हाला पाहिजे. शेवटी 2 गोष्टी लक्षात ठेवा, माणूस हा स्वतः शेवटी क्रिएटिव्ह माणूस आहे. मशीन हे फक्त बटन दाबलं की चालू होतं, पण माणूस निसर्गात उभा राहिला तरी 100 आयडिया त्याच्या डोक्यात त्या निसर्गातनं मिळत असतात. ही प्रोसेस तुम्ही परत एकदा आपल्या मुलांना आपल्याशी आपणच चालू केली तर मला नाही वाटत. आज मला इथे जेव्हा आलो तेव्हा प्रत्येकाने मला कसं करायचं, आज मी आता बघतो आहे तर मला वाटतं 50 छत्र्याच कमी पडल्यात. आता मी प्रत्येकजण म्हणतो की मला करायचं आहे, आता आय वॉन्ट दॅट, म्हणजे दॅट थिंक फ्रॉम दॅट अँगल की मला हे जमतं आणि जमणार.